दहा तासानंतर मिळाले सदांशिव वानखडे यांचे मृतदेह. मंगरूळ चव्हाळा येथील साखळी नदीमध्ये सदांशिव परसराम वानखडे वय वर्ष 60 राहणार वटफळी तालुका नेर जिल्हा यवतमाळ वाहून गेल्याची माहिती 10 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 2 वाजता प्राप्त झाली असता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रामेकर साहेब व निवासी उपजिल्हाधिकारी व्यवहारी साहेब यांच्या आदेशाने तात्काळ शोध व बचाव पथक रवाना करण्यात आले. मंगरूळ चव्हाळा येथील साखळी नदीमध्ये सदाशिव परसराम वानखडे वय वर्ष 60 राहणार वटफळी तालुका नेर जिल्हा यवतमाळ वाहून गेल्याची माहिती 28 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 2 वाजता प्राप्त झाली असता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री रामेकर साहेब व निवासी उपजिल्हाधिकारी व्यवहारी साहेब यांच्या आदेशाने तात्काळ शोध व बचाव पथक रवाना करण्यात आले. सदाशिव वानखडे वाहून गेले त्या ठिकाणी 3 किलोमीटर पर्यंत कसून शोध घेण्यात आला, परंतु अंधार पडल्याने शोध कार्य थांबवण्यात आले. दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजता परत शोध कार्य सुरू करण्यात आले. कोल्हापुरी बंधारा समोर पाणी साचले असल्याकारणाने त्या ठिकाणी गळ्याच्या साह्याने शोध घेतला, पण यश आले नाही. या कारणामुळे बंधारासमोर शोध कार्य सुरू करण्यात आले. पुढे 5 किलोमीटर पर्यंत शोध घेण्यात आला व त्या ठिकाणी कपारी होती. त्या ठिकाणी सदांशिव वानखडेची यांची बॉडी गळ्यामध्ये अडकल्याचे आढळले. 10 तास केलेल्या शोध कार्याला यश प्राप्त झाले व सदांशिव वानखडे यांची बॉडी हाती लागली. या शोध कार्यामध्ये गावकऱ्यांचे, तहसीलदार साहेब, मंगरूळ चव्हाड्यांचे ठाणेदार यांचे सहकार्य लाभले. शोध व बचाव पथकात सामील असणारे कर्मचाऱ्यांची नावे विजय धुर्वे, हिरालाल पटेल, उदय मोरे, दीपक डोरस मेजर, संदीप पाटील, कौस्तुभ वैद्य, हेमंत सरकटे, देवानंद भुजाळे, राजेंद्र शाहकार, अर्जुन सुंदरडे, रामदास मखर, शेख वाहिद चालक, मंगेश टेकाम चालक, अजय काकडेसह प्रदीप आमजरे, SN News यवतमाळ.